वेलकम स्टुडंट वेलकम टू लोंढे ओ सी यूट्यूब चॅनल स्टुडंट्स आज अ प्रॅक्टिस सेट सेव्हन्टीन पाहणार आहे त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिला आहे राईट द मेजर्स ऑफ द सप्लिमेंट्स ऑफ द गिवन अँगल बिलो ओके म्हणजे तुम्हाला खाली काही अँगल दिलेलं आहे आणि तुम्हाला त्याचं सप्लिमेंट अँगल शोधायचं आहे म्हणजे आता ह्या फिफ्टीन डिग्री अँगल आहे तर हा कोणत्या तरी अँगलचा एक सप्लिमेंट अँगल असेल पण आता नक्की अर्थ काय होतो कारण की लास्ट एवढी आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल शिकलो होतो मग कॉम्प्लिमेंटरी अँगलचा अर्थ होतो की ज्या दोन अँगलची टोटल किंवा आपण असं म्हणा द सम ऑफ मेजर ऑफ टू अँगल इज नाईन्टी डिग्री आर कॉल्ड कॉम्प्लिमेंटरी अँगल ज्या दोन कोणांची बेरीज नव्वद अंश असते त्याला म्हणतात कॉम्प्लिमेंटरी अँगल आणि सप्लिमेंटरी अँगलचा विषय असतो की त्यामध्ये दोन अँगलची बेरीज एकशे असते मग आपण असं म्हणूया द मेजर ऑफ द सम ऑफ मेजर ऑफ पेअर ऑफ अ इज वन एटी डिग्री आर कॉल्ड सप्लिमेंटरी अँगल कळलं तुम्हाला म्हणजे दोन अँगलची बेरीज किती होणार एकशे ऐंशी मग ते कसे होते नव्वद नव्वद नाईंटी प्लस नाईंटी किंवा वन ट्वेंटी प्लस सिक्स्टी किती झाले वन एटी कळलं का किंवा वन फिफ्टी प्लस ट्वेंटी किती झाले वन ए वन फिफ्टी प्लस थर्टी किती झाले वन एटी अशा प्रकारे कोणतेही दोन अँगलची टोटल ही किती पाहिजे वन एटी तरच त्याला म्हणतात सप्लिमेंट मग आपण इथं फर्स्ट क्वेश्चनमध्ये बघा फिफ्टीन डिग्री दिले बरोबर ना आपण इथं काय लिहायचं लेट द सप्लिमेंट अँगल सप्लिमेंट अँगल ऑफ फिफ्टीन डिग्री बी एक्स बरोबर म्हणजे तर आपण असं मानलं आहे की जो फिफ्टीन डिग्रीचा अँगल आहे त्याचा सप्लिमेंट अँगल आपण एक्स मानूया मग एकदम सिम्पल आहे काय करायचं एक्स प्लस फिफ्टीन डिग्री इज इक्वल टू वन एटी सो एक्स इज इक्वल टू हे फिफ्टीन प्लसमध्ये आहे इथं काय होणार मायनस ठीक आहे मग आपल्याला हे सबट्रॅक्ट करायचं आहे मग याचं सप्ट्रॅक्शन किती आहे ना वन सिक्स्टी फाय सो दनादर अँगल ऑफ सप्लिमेंट अँगल ऑफ फिफ्टीन डिग्री इज वन सिक्स्टी फाय डिग्री कळलं तुम्हाला अशाच प्रकारे सगळे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे आहे ओके मग आता सेकंड क्वेश्चन कोणता आहे बघा सेकंड क्वेश्चन तुम्हाला दिला एटी फाय डिग्री मग तुम्ही इथे काय करणार पुन्हा तेच वाक्य लिहायचं ओके काय वाक्य तुम्ही मी असं ब्लँक करतो आहे म्हणजे तुम्ही तसं करायचं नाही कोणतीच लाईन आहे लेट द सप्लिमेंट अँगल ऑफ एटी फाय डिग्री बी एक्स मग काय आहे ना माँनार एक्स प्लस एटी फाइ डिग्री इज इक्वल टू वन एटी डिग्री सो एक्स इज इक्वल टू वन एटी माइनस एटी फाव डिग्री सो एक्स इज इक्वल टू आते सब्ट्रैक्शन हंड्रेड एंड फाइव डिग्री अंडरस्टूड नाउ लेट्स मूव टू थर्ड क्वेश्चन ओके सो दिस वे यू कैन सॉल्व ऑल क्वेश्चन ऑल आर क्वेश्चन ऑल क्वेश्चन आर इजी ओके मग आता इथं बघा वन ट्वेंटी डिग्रीचं ओके मग सिम्पल आहे पुन्हा तेच बाकी येणार तुम्ही लेट द सप्लिमेंट अँगल ऑफ वन एटी डिग्री बी एक्स मग होणार का इथं देर फोर एक्स प्लस वन ट्वेंटी डिग्री इज इक्वल टू वन एटी डिग्री मग होणार काय इकडे एक्स इज इक्वल टू वन एटी मायनस वन ट्वेंटी सो एक्स इज इक्वल टू सिक्स्टी डिग्री ओके कल स्टूडेंट्स फोर्थ क्वेश्चन ओके मैं फोर्थ क्वेश्चन का बोर्थ क्वेश्चन इज थर्टी सेवन डिग्री ठीक है मेला लिया द मेजर और लेट द सप्लीमेंट एंगल लेट द सप्लीमेंट एंगल ऑफ थर्टी सेवन डिग्री बी एक्स डिग्री देर फोर एक्स प्लस थर्टी सेवन डिग्री इज इक्वल टू वन एटी डिग्री एक्स इज इक्वल टू वन एटी मायनस थर्टी सेवन डिग्री सो एक्स इज इक्वल टू ओके सब्ट्रॅक्शन तुम्हाला करायचं आहे सो वन फोर्टी थ्री डिग्री अंडरस्टूड मग अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण सॉल्व केला नाव लेट्स टू क्वेश्चन नंबर फाय सिक्स अँड सेवन ओके सो क्वेश्चन नंबर फाय काय बघा स्टुडंट्स हंड्रेड अँड एट डिग्री आता मी तुम्हाला काय शिकवलं कसं लिहायचं ओके लेट द मेजर ऑफ सप्लिमेंट सप्लिमेंट अँगल ऑफ हंड्रेड अँड एट डिग्री बी एक्स डिग्री मग काय येतं एक्स प्लस हंड्रेड अँड एट डिग्री इज इक्वल टू वन एटी डिग्री सो एक्स इज इक्वल टू वन एटी मायनस हंड्रेड अँड एट सो हियर वी डू सबट्रॅक्शन फ्रॉम वन एटी ओके फ्रॉम वन एटी टू हंड्रेड अँड एट आता इथं सबट्रॅक्शन यायला किती ना ओके सो हियर इज आन्सर सेवेंटी टू डिग्री ओके मग तुम्ही हॉर्झंटल व्हर्टिकल तुम्हाला यायचं व्हर्टिकल करा हॉर्झंटल असेल तर तुम्ही हॉर्झंटल करू शकता कळलं कर का ठीक आहे यअर आय शो यू ठीक आहे अंडरस्टूड ठीक आहे मग येते किती आलं सेवन टू डिग्री आता झिरो मग पुन्हा तेच वाक्य तुम्हाला लिहायचं आहे ठीक आहे तुम्ही असं करू नका तुम्ही सेंटेन्स लिहा लेट द सप्लिमेंट अँगल ऑफ झिरो डिग्री बी एक्स मग काय होणार इथं एक्स प्लस झिरो डिग्री इज इक्वल टू वन एटी ओके सो एक्स इज इक्वल टू वन एटी मायनस झिरो आता झिरो लेस होईल का नाही म्हणजे आन्सर की ते ना वन एटी मग तुम्ही म्हणा सर आन्सर वन एटीच यायचं आहे तर झिरो का दिलं हे बघा झिरो अँगल जो असतो ना तुमच्याकडे प्रोडक्टर आहे बघा कोण मापक त्याच्यावर एक सरळ लाईन गेली आहे बघा झिरो राईट साईडला लेफ्ट साईड तुम्हाला दिसत सर मग हा जो झिरो डिग्रीचा अँगल जो आहे राईट साईडला आणि लेफ्ट टू तुम्हाला लाईन दिसते जर तुम्ही एक सरळ लाईन काढली त्याचा अँगल विचारलं तर त्या अँगल असतो झिरो त्यालाच म्हणतात स्ट्रेट अँगल कोणता अँगल स्ट्रेट म्हणून झिरो अँगल आहे झिरो अँगल असेल तर ते असं नाही की त्याचं आन्सर नसतं तर त्यांचं आन्सर असतं ओके हे तुम्हाला दिसलं नसेल तर पुन्हाही दाखवतो बघा पुन्हा इथं किती झिरो दिले मग इथं पण सेंटेन्स कोणतं लिहायचं लेट द मेजर ऑफ सप्लिमेंट अँगल बी ओके लेट द मेजर ऑफ सप्लिमेंट अँगल ऑफ हंडे ऑफ झिरो डिग्री बी एक्स सो एक्स प्लस झिरो डिग्री इज इक्वल टू वन हंड्रेड एटी सो एक्स इज इक्वल टू वन एटी मायनस झिरो की ते आन्सर आलं वन एटी ठीक आहे पुढे काय तुम्हाला दिलं ए आता ए तुम्हाला एक अँगल आहे दिल नाही आहे सेंटेन ते लिहायचं लेट द मेजर ऑफ सप्लिमेंट अँगल ऑफ ए अँगल बी एक्स डिग्री मी इथं काय नाही तुम्ही ओके एक्स प्लस ए इज इक्वल टू वन एटी मग इथं जर एखादा अँगल असता एच्या इथं तर तुम्ही काय केलं असता तो वन एटीमधून लेस केला असता जसं आपण क्वेश्चनमध्ये पाहिलेत आता हे लेस होईल का नाही म्हणजे आन्सर काय आलं तुमचं वन एटी डिग्री मायनस ए डिग्री ओके तर बघूया हो आपण क्वेश्चन नंबर टू क्वेश्चन नंबर टू बघा श्रुण द मेजर्स ऑफ सम अँगल आर गिवन बिलो यूज देम टू मेक पिअर्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँड सप्लिमेंटरी अँगल्स आता इथं टोटल तो तुम्हाला किती नाईन अँगल दिले बघा ओके नाईन अँगल नाही वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट एट अँगल दिले आता यातून तुम्हाला पेअरिंग करायचे आहे मग कॉम्प्लिमेंटरी अँगलचं तुम्हाला तर माहीतच आहे की त्याचं डेफिनेशन काय आहे ओके मग कॉम्प्लिमेंटरी अँगल मीन्स द अँगल व्हॉज पेअर आर नाइंटी डिग्री आर कॉल्ड कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे ज्या दोन कोणाची बेरीज किती होते नाईन्टी डिग्री मग तुम्हाला यातून असे अँगल शोधायचे जे नाईन्टी डिग्रीजचे तयार होतात पहला एंगल सिक्सटी बो सिक्सटी प्लस थर्टी क नाइंटी मैं तो येना मेजर ऑफ एंगल बी एंड मेजर ऑफ एंगल एन हा जला फर्स्ट सैकेंड ओके बेवटी फाइव प्लस फिफ्टीन मैं तो यार मेजर ऑफ एंगल डी ओके एंड मेजर ऑफ एंगल एफ मेवनटी फाइव प्लस फिफ्टी काइंटी ठीक आहे त्याच्यानंतर थर्ड कोणतं आहे ना सांगा इथं ओके थर्ड इथं ये येऊ शकतं बघा नाइंटी प्लस झिरो मग तुम्ही म्हणा असं नाइंटी प्लस झिरो किती होतं नाईंटी शेवटी हा पण एक अँगलच आहे स्ट्रेट अँगल मग इथं काय येणार मेजर ऑफ अँगल वाय अँड मेजर ऑफ अँगल ई म्हणजे नाईंटी प्लस झिरो किती येणार नाईन्टीज येणार सो हिअर वी फॉम थ्री अँगल पेअर म्हणजे तीन अँगल आपण शोधल्या तीन अँगलच्या जोड्या ओके okay, तुम्हाला आणखी सापडलं तर तुम्ही लिहा आता हे ना सप्लिमेंटरी सो वी नो द डेफिनेशन ऑफ सप्लिमेंटरी अँगल अँड व्हॉट सप सप्लिमेंटरी अँगल टेल्सस की ज्या दोन कोणाची वेळ किती असते एकशे ऐंशी ओके द पेअर द सम ऑफ मेजर ऑफ पेअर ऑफ टू अँगल इज वन एटी डिग्री इज कॉल्ड सप्लिमेंटरी अँगल मग चला एकशे ऐंशी कसे कसे होतात बघा आता इथं बघा इथं तीस आणि एकशे पन्नास किती होतील एकशे ऐंशी होतील मग इथं पहिलं कोणतं आहे ना मेजर ऑफ अँगल एन अँड मेजर ऑफ अँगल जे ठीक आहे चला तुम्ही सांगा आता ठीक आहे इथं किती आहे वन ट्वेंटी आहे बरोबर मग आता वन ट्वेंटीमध्ये तुम्ही सिक्स्टी मिळवलं तर किती होणार वन एटी मग इथं होणार मेजर ऑफ अँगल बी अँड मेजर ऑफ अँगल जी ओके एनिथिंग एल्स अजून काय होईल सांगा ठीक आहे इथं बघा अजून काय होऊ शकतं का चेक इथं बघा मग आता हे झालं आता वन फिफ्टी प्लस थर्टी केलं किती होना वन एटी म्हणजे मेजर ऑफ अँगल जे मेजर ऑफ अँगल जे अँड मेजर ऑफ अँगल एन ए ह इट्स रिपीट ओके डोंट वरी आ, चला अजून कोणतं होऊ शकतं बघा इथं जाले, हे पण झालं uh, हे झालं ओके वन एटी आहे का इथं कुठे हे नाही आहे नाइंटी प्लस सिक्स्टी वन फिफ्टी होतात नाही ओके वन ट्वेंटी प्लस थर्टी वन फिफ्टी वन ट्वेंटी प्लस नाईन्टी ओके इथं नव्हतं मग हे अँगल आपण फॉर्म केले ओके इट्स रिपीटेड सो हिअर आय हायलायटेड ठीक आहे म्हणजे हे दोन अँगल आपण तयार केले ठीक आहे चला आता आपण काय बघूया क्वेश्चन नंबर थ्री बघूया आता क्वेश्चन नंबर थ्री आपल्याला काय सांगतोय बघा क्वेश्चन नंबर मी थ्री लिहून घेतो तुम्ही विचार करणार की मोस्ट ऑफ टाईम आणि मागचे दोन तीन व्हिडिओ हे पेपरवर का सांगितले बोर्डवर का बोर्डवर का नाही सांगितले लॉकडाऊनच्या दुसऱ्याच दिवशी सतरा जुलैच्या दुसऱ्या दिवशी मार्करची इंक संपली त्याच्यामुळे व्हाईट बोर्डवर लिहिणारे मार्करमध्ये मार्कर इंकच नाही आहे आपल्याला म्हणून हे ॲडजस्टमेंट करायची वेळ आली आहे वरी लॉकडाऊन उघडल्यानंतर उद्या उघडेल आपण आणून मग आपण पर उद्या परवापासून काय करू आपण बोर्डवर शिकवायला घेऊया ठीक आहे तिथं बघा काय दिलं इन ट्रायंगल एक्स वाय झेड मेजर ऑफ अँगल वाय इज इक्वल टू नाईन डिग्री वॉट काइंड ऑफ वॉट काइंड ऑफ अपियर

ठीक so, like so, आहे सो लाईक ऑफ द स्टुडंट हिअर आय मेड वन ट्रॅंगल मग इथं अँगल किती आहे वाय डिग्री नाईन डिग्री म्हणजे किती राईट अँगल ट्रॅंगल आहे सो मग जो एक्स आहे आणि वाय आहे कोणत्या प्रकारचं अँगल तयार करतात हे सांगायचं आहे मग आता आपण शिकतो कोणते एंगल अँगल कॉम्प्लिमेंटरी अँड सप्लिमेंटरी मग आता ह्याचं मेजर ऑब्व्हियसली किती असणार बघा नाईन्टी हे कसं असेल तेही ही तुम्हाला सांगतो दोघांची मेजर किती असणार नाईन्टी मग आता बघा एक क्वेश्चन सॉल्व करणे इझी आहे आपल्याला माहीत आहे द सम ऑफ मेजर ऑफ ऑल द सम ऑफ मेजर ऑफ ऑल थ्री अँगल इज वन एटी डिग्री बरोबर ना त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची मापांची बेज किती असते एकशे ऐंशी म्हणतं काय ना दर फोर अँगल एक्स प्लस अँगल वाय प्लस अँगल झेड इज इक्वल टू वन एटी मग अँगल एक्स आपल्याला माहीत नाही आहे ओके मग आपण काय करूया अँगल एक्सला आपण एक काम करू इथं अँगल एक्सला एक्स मानू अँगल वाय नाइंटी दिलं आहे आणि अँगल झेडला पण आपण एक्स मानू ठीक आहे मग आता इथं नाइंटी हे प्लसमध्ये एक्स प्लस एक्स किती हो ना टू एक्स बरोबर टू एक्स प्लस नाईंटी इज इक्वल टू वन एटी बघा इथं आपण काय केलं आहे एक्सला अँगल एक्सला एक्स डिग्री आणि झेडला पण एक्स डिग्री मानलं आहे आता नाईन्टी प्लस येते का होना माइनस होना सो वन एटी माइनस नाइंटी सो टू एक्स इज इक्वल टू नाइंटी डिग्री ओके सो एक्स इज इक्वल टू नाइंटी अपॉन टू दैट इज ओके दैट इज एंगल एक्स इज इक्वल टू फोटी फाइव एंगल एक्सपन फोटी फाइव ना एंगल पन पिता होना फोटी फाइव आताच मला सांगा तुम्हाला याचं फॉर्मेश याचा प्रकार विचारला आहे कोणत्या प्रकारचा अँगल त्या होईल मग कोणता फोर्टी फाय प्लस फोर्टी फाय केलं तर किती होणार नाइंटी मला याचं देअर फोर अँगल एक्स प्लस अँगल झेड अँगल एक्स फोर्टी फाय प्लस फोर्टी फाय इज इक्वल टू नाईंटी डिग्री मग तुम्ही काय लिहायचं देअर फोर अँगल एक्स अँड झेड आर कॉम्प्लिमेंटरी अँगल कळलं कस ले इत मैं वाक्य लिखो देर फोर एंगल एक्स एंड एंगल जेड आर कॉम्प्लीमेंट्री एंगल ठीक है चला आता क्वेश्चन नंबर फोर बघा ओके क्वेश्चन नंबर फोर बघा स्टुडंट द डिफरन्स बिटवीन द मेजर्स ऑफ टू अँगल्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी पेअर इज फोर्टी डिग्री फाइंड द मेजर्स ऑफ टू अँगल्स म्हणजे तुम्हाला काय विचारलं इकडे की दोन अँगलचं डिफरन्स हा फोर्टी डिग्री आहे तर त्या अँगलचे मेजर काढा मग आता बघा ते दोन अँगल तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी दिले म्हणजे जे दोन अँगल आहे त्यांचा डिफरन्स फोर्टी डिग्री आहे मग ते असू शकतात कळलं का मग आपण हे शोधायचं कसं बघा इथं आपण काय करूया तुम्ही म्हण असं नक्की कळलं आम्हाला प्रश्न कळलाच नाही मला सांगा डिफरन्स फोर्टी असेल असे दोन अँगल कोणकोणते शोधतात कोणतेही फिफ्टी मायनस टेन किती आलं फोर्टी सिक्स्टी मायनस ट्वेंटी किती आलं फोर्टी कळलं का म्हणजे डिफरन्स आहे त्यांचा किती फोर्टी डिग्री ओके okay? आणि ते तो अँ ते दोन अँगल कॉम्प्लिमेंटरी आहे तर ते तुम्हाला शोधायचं आहे मग आपण काय करूया लेट लेट द फर्स्ट अँगल बी एक्स डिग्री पहिला अँगल आपण एक्स मानूया ओके देअर फोर अदर अँगल कॅन बी दुसरा कोणता होणार एक्स मायनस फोर्टी बरोबर ना ते दोन अँगल आहे पहिला जर आपण एक्स मानला तर दुसरा काय होणार एक्स मायनस फोर्टी कारण त्याचा डिफरन्स किती आहे फोर्टी आहे बरोबर माता पिणं हि तर काय करूया कॉम्प्लिमेंटरी अँगल आपल्याला माहिती आहे म्हचं द मेजर ऑफ सम ऑफ कॉम्प्लिमेंटरी कॉम्प्लिमेंटरी अँगल इज

वन थर्टी अपॉन टू सो एक्स इज इक्वल टू सिक्स्टी फाय किती होणार सिक्स्टी फाय म्हणजे एक अँगल किती आलं स्टुडंट्स सिक्स्टी फाय डिग्रीचा ओके मला याचं देअर फोर दी फर्स्ट अँगल इज सिक्स्टी फाय देर फोर दी अदर एंगल ओके देर फोर दी अदर अँगल इज आता एक्स मायनस फोर्टी हे बघा इथं आपण कन्सिडर केलं होतं मग इथे किती आहे ना सिक्स्टी फाय मायनस फोर्टी डिग्री ओके सो सिक्स्टी फाय मायनस फोर्टी किती आहे ना ट्वेंटी फाय डिग्री ओके चला मग अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर फोरसुद्धा कंप्लीट केला क्वेश्चन नंबर फिफ्थ बघा कॉर्डिल अॅटल पी टी एन एम इज अ रेट अँगल राईट द नेम्स ऑफ द पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल आता हा एक रेक्टेंगल काढून दिला आहे तुम्हाला पी टी एन एम आणि यातले सप्लिमेंटरी अँगलचं तुम्हाला पेअरिंग करायचं आहे जोड्या शोधायच्या आहेत मग मला सांगा सप्लिमेंटरी अँगलचा अर्थ काय होतो द सम ऑफ मेजर ऑफ टू अँगल इज वन एटी डिग्री दोन अँगलची किती होती बेरीज एकशे ऐंशी मग राईट अँगलच रेक्टँगल का दिलं आहे तुम्हाला रेक्टँगलचा एच अँगल नाईन्टी असतो इथे तुम्हाला सेंटेन्स लिहायचं आहे कॉर्डर लॅटरल पी टी एन एम इज अ रेक्टैंगल ओके देर फोर इतना तुम्हारा एक प्रॉपर्टी लिया इच एंगल ऑफ रेक्टैंगल इज नाइंटी डिग्री देर फोर एंगल पी इज इक्वल टू अँगल एम इज इक्वल टू अँगल एन इज इक्वल टू अँगल टी इज इक्वल टू नाईन्टी डिग्री आणि तुम्ही प्रत्येकाचं सेपरेट लिहिणा त्यापेक्षा असं लिहिलेलं खूप बरं पडेल मग आता पेरिंग कोण कोण ठेवणं सांगा पी एम होऊन जाईल बरोबर ना मग ना अँगल पी अँड अँगल एम फस्ट अँगल एम अँड अँगल एन पुढे अँगल एन अँगल टी पुढे काय होणार अँगल टी अँगल पी ओके आता हे हे समोर समोरचं बघ अँगल पी अँगल एन आणि हे दोन कोणते अँगल एम अँड अँगल टी ओके मग हे झाले सप्लिमेंटरी अँगलचे पेअरिंग ओके लिहून घ्या सगळ्यांनी लेट्स सी क्वेश्चन नंबर सिक्स अँड सेवन स्टूडेंट्स क्वेश्चन नंबर सिक्स बघा इफ मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू सेवन डिग्री वॉट इज द मेजर ऑफ द सप्लिमेंट ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए म्हणजे इथे तुम्हाला काय दिलं आहे की एक अँगल आहे ए त्याचं सत्तर डिग्री मेजर आहे मग तुम्हाला असा प्रश्न विचारला आहे की जर सत्तर डिग्री अँगल आहे अँगल एचं तर त्याच्या सप्लिमेंटरी अँगलच्या अँगल ए जो त्याचा कॉम्प्लिमेंटरी आहे त्याचं मेजर किती बघा क्वेश्चन थोडा वेगळा विचारला आहे वॉट इज द मेजर ऑफ सप्लिमेंट ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ एंगल ए म्हणजे अँगल एचा जो कॉम्प्लिमेंट अँगल आहे त्याचा सप्लिमेंट किती होणार म्हणजे आपल्याला ह्या क्वेश्चनचा आन्सर मागून पुढे जावं लागेल आधी आपल्याला अँगल एचं कॉम्प्लिमेंट शोधावं लागेल आणि मग जे मेजर येईल ते सप्लिमेंटमधून सब ट्रॅक करायचं मग ते कसं होणार बघा इथे लिहायचं लेट

सो एक्स इज इक्वल टू नाईन्टी मायनस सेवंटी सो अँगल एक्सचं मेजर किती आलं ट्वेंटी डिग्री आता हा झाला कॉम्प्लिमेंटरी अँगल एचं कॉम्प्लिमेंटरी अँगल किती आला ट्वेंटी आता हा सप्ट्राय करायचा सप्लिमेंटरीच्या मेजरमधून मला ह्याचं नाव लेट द सप्लिमेंट अँगल लेट द सप्लिमेंट एंगल ऑफ ट्वेंटी डिग्री बी एक्स सो हियर एक्स प्लस ट्वेंटी डिग्री इज इक्वल टू वन एटी सो एक्स इज इक्वल टू वन एटी माइनस ट्वेंटी सो एक्सर कि वन सिकटी ओके खाली ओलू सकता देअर फोर द मेजर ऑफ Therefore, the measure of the supplement of the complement angle of angle A is one sixty degree. ओके शुवंट्स क्वेश्चन नंबर सेवन बघा इफ अँगल ए एंड अँगल बी आर सप्लिमेंटरी अँगल दिलेलं नाही आहे मी तुम्हाला वाचून दाखवतो आर सप्लिमेंटरी अँगल अँड मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू एक्स प्लस ट्वेंटी डिग्री देन वॉट वुड बी अँगल मेजर ऑफ अँगल ए म्हणजे अँगल ए आणि बी हे सप्लिमेंटरी अँगल आहेत बीचं मेजर एक्स प्लस ट्वेंटी आहे तर वॉट वूड बी अँगल ऑफ ए मग एचं किती असेल बघा मग इथं काय करायचं आपल्याला सिम्पल येतो मी मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू वन एटी मेजर ऑफ अँगल ए वी राईट हियर ॲज इट इज मेजर ऑफ अँगल बी दिले एक्स प्लस ट्वेंटी इज इक्वल टू वन एटी सो मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू वन एटी इथं प्लस एक्स लिव हे ट्वेंटी प्लसमध्ये काय होणार मायनस मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू वन एटी मायनस ट्वेंटी वन सिक्स्टी आणि हा जो एक्स आहे हा प्लसमध्ये आहे तो काय होणार 160 minus 6. Okay. simple major of angle number 160 minus 6. Okay. So if uh, if students uh, if you like the video please share it, like it and comment in the comment box what is your opinion about today's video. Okay, let's meet another video for practice seven practice set eighteen. Okay, so thank you for watching.